आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत .com. मी फेरोज मनियार, पाहूयाच्या प्रमुख घडामोडी. नांदेड जिल्हा परिषद, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, ग्रामपंचायत कार्यालय हळदव, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथे जिल्हा परिषद नांदेड यांच्या या स्वच्छ अभियानाला पुढे नेत लोहा तालुक्यातील सुप्रसिद्ध स्वच्छता दूत राजीव तिडके यांनी हळदव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थी, शिक्षक व लोहा येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथील विद्यार्थी व शिक्षकांनी हळदव येथे स्वच्छता अभियान राबवून स्वच्छता रॅली गावामध्ये काढण्यात आली. स्वच्छता दूत राजीव तिडके गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छता मोहीम राबवत आहेत. तिडके हे जिथे जिथे शिक्षक म्हणून रुजू झाले त्या त्या गावी त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. स्वतः मानवी विष्ठा उचलून गावकऱ्यांना लज्जित केले. याच पार्श्वभूमीवर वाळकेवाडी येथे पण स्वच्छता दूत राजीव तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. स्वतः विद्यार्थ्यांनी मानवी विष्ठा उचलून गावकऱ्यांना लज्जित केले होते. याच कार्यक्रमामध्ये स्वच्छता दूत राजीव तिडके यांनी पुरस्काराची घोषणा केली होती. गाव जर स्वच्छ झाले व हगणदारी मुक्त झाले तर सन्मानचिन्ह व 2000 रुपये रोख देण्याची घोषणा स्वच्छता दूत राजीव तिडके यांनी केली होती. हळदव येथे या कार्यक्रमात वाळकेवाडीचे सरपंच राजकुमार महागावकर यांचा पुष्प हार व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षिसाची रोख रक्कम 2000 वाळकेवाडी येथील विद्यार्थ्यांसाठी वह्या, पेन व शालेय साहित्य वस्तू भेट देण्यासाठी या रकमेचा वापर होईल असे स्वच्छता दूत राजीव तिडके यांनी माहिती दिली. हळदव येथे या स्वच्छता मोहिमेमध्ये लोहा येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या शिक्षिका मंजुळा गोविंदराव जाधव, प्रेमला नारायणराव नरंगले मॅडम, श्री कंवर हेमंत सर, श्रीधर मुंडे सर, शेख फारूक सर, विलास गोकोंडे सर, नंदकिशोर गुंडरे सर, महम्मद साहब गुलाम सर, रंगनाथ सोनटक्के सर, काशीबाई केंद्रे मॅडम, बालाजीराव भांगे सर यासह जिल्हा परिषद शाळा हळदव येथील मुख्याध्यापक नागनाथराव सानप सर, दस्तगीर शेख सर, गणपती बोधीकर सर, दत्तात्रय वडटकर सर, जयश्री मुंडे मॅडम आदी शिक्षिका विद्यार्थी आदींनी स्वच्छता मोहिमेत व रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. प्रतिनिधी बालाजी पांचाळ, जनतेचे मत, लाईव्ह हळदव लोहा. आमचे वाळकेवाडीचे सरपंच, त्यांच्या गावात सुद्धा 15-20 म्हाताऱ्या बाया गेल्या वर्षी उघड्यावर बसत होत्या आणि 80-90 वर्षाच्या बाया बाहेर बसतात हे आम्हाला कळालं. मी स्वतः त्या ठिकाणी गेलो. तिथे चिमुकले विद्यार्थी, पहिली दुसरी तिसरी चौथीचे विद्यार्थी, तिथल्या सरपंच आणि आम्ही आणि 2 मिलिटरी मॅन आले होते जे आता जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहेत. ते 2 मिलिटरी मॅन आम्ही त्या गावात स्वच्छता केली. आता तिथं जे 17-18 बाया उघड्यावर बसत होत्या म्हाताऱ्या ते सुद्धा बसत नाही. ही सर्व किमया तिथल्या लहान लेकरानं आणि सरपंचानं केलेली आहे. म्हणून तिथल्या लहान लेकरांचा गौरव करण्यासाठी मी सरपंचांना 2000 रुपये दिलेले आहे. आणि मी त्याचवेळी डिक्लेअर केले होते मी की फक्त तुमचं गाव स्वच्छ राहिलं पाहिजे, मी त्या विद्यार्थ्यांना बक्षीस देणार. आता हे 2000 रुपयाचं सरपंच तिथल्या विद्यार्थ्यांना भेट देणार. तुमच्यासारख्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना काही ती वस्तू घेऊन देतील. केल्यानं स्वच्छता होते. विद्यार्थी मित्रांनो, काल मी तुम्हाला आता हायस्कूलच्या आमच्या मुलाच्या पुढे सांगितलं 2 ऑक्टोबर 1900